पाचोरा व जामनेर तालुक्यात लाकूड व्यापाऱ्यांनी धुमाकूळ घातला असून अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. वन विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने आता वनप्रेमी व विविध संघटनांनी वन विभागाच्या विरोधात साटेलोटे असल्याचा पुरावा वनमंत्र्यांकडे पाठवून संबंधितांची चौकशीची मागणी करणार असल्याचे समजले. कुराळ परिसरात वृक्षतोडीचं वाढलेलं प्रमाण आणि वनविभागाची हप्तेखाऊ पद्धत याला वैतागून वृक्षतोड थांबवण्यासाठी शेवटी कुराळ येथील वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष तानाजी पाटील आणि जयबजरंग मित्र मंडळाने थेट लाकडाचा भरलेला ट्रॅक्टर अडवून वनविभागाला बोलवत कडक कारवाई करून वृक्षतोड न थांबवल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. मागील एक महिन्यापासून या परिसरात वृक्षतोड सुरू असून आतापर्यंत अंदाजे 750 हिरवागार वृक्षांची कत्तल केल्याचं दिसून आलं आहे. निसर्ग संपत्ती वाचवावी अशी मागणी होत असून हप्ते खाणाऱ्या आणि कुंभकर्ण झोपेचं सोंग घेणाऱ्या वनविभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचं यावेळी बजरंग दल कार्यकर्त्यांनी सांगितलं. एक महिन्यापासून कुऱ्हाळ, लोहारा, कासमपुरा, जंगीपुरा, शेंदुर्णी, भुजे, चिंचपुरे, पिंपळगाव, हरेश्वर, शिंदाळ, लासुरे, वरखेडी, पाचोरा आणि जामनेर तालुक्यातील गाव, शिवार, परिसर तसंच वहिवाटे रस्ते आणि इतर जिल्हा मार्ग असलेल्या ठिकाणाच्या हिरव्यागार वृक्षांची दिवसाढवळ्या कटरच्या साह्याने वनविभागाची कोणतीही रितसर परवानगी न घेता अवैधरित्या वृक्षतोड सुरू आहे. अशा प्रकारे व्यापारी निसर्ग संपत्तीचा ऱ्हास करत आहेत. एका बाजूला शासन वृक्ष लावा, वृक्ष जगवा असा संदेश देतं आणि दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करतं, तर दुसरीकडे लाकूड व्यापारी 20 ते 30 वर्षांची मोठमोठी झाडं कापत आहेत. झपाट्याने कमी होणारे निसर्ग संपत्ती आणि दुसरीकडे झपाट्याने वाढणारे उद्योग, स्वयंचलित कारखाने, वाहनांची वाढणारी संख्या या कारणास्तव वातावरणातील कमी होणारा ऑक्सिजन तसंच ओझोन वायूचा थर, कमी होणारा पर्जन्यमान, वाढती उष्णता या सगळ्या समस्या भेडसावत असताना दुसरीकडे झपाट्याने होणारी वृक्षतोड थांबवणं गरजेचं आहे. तसेच वृक्षतोड न थांबवल्यास दिनांक 26 जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा दिलीप जैन यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे मोबाईल रेकॉर्ड काढून वनविभागाचे जबाबदार अधिकारी कर्मचारी या वर्गाचं साटेलोटं असल्याचा पुरावा वनमंत्र्याकडे पाठवून संबंधितांची चौकशी करून कारवाई आणि बदलीची मागणी करणार आहेत. आज सकाळी आपले कुराडचे JPM चे अध्यक्ष तानाजी पाटील यांचा फोन आला की असं अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर वाहतूक म्हणजे आहे, त्याच्यावरून आम्ही जागेवर आलोय. ते ट्रॅक्टरचं जे धूळ आहे ते नेलेलं आहे त्यांनी, पण आपण त्याच्यावर आता कागदपत्र तयार करून त्याच्यावर केस नोंदवून पुढची चौकशी करू. म्हणजे ट्रॅक्टरचं जे पळवून नेलं पुढचं तोंड म्हणजे तेच येईल का डमी येईल? नाही नाही तेच येईल ना, पुढील कारवाई होईल. बरं, अजूनही ते 150 वृक्षाची वृक्ष तोड झालेली, मी सकाळी शूट घेतले जंगलात जाऊन, त्याचं काय पाहून ते ही चौकशी करू ना, ते यांनी कुठून आणले काय आणले ते पाहू लागलो. चालेल, ओके सर.